मग नंतर जमतात आपल्याला की ह्या लोखंडी याच्यामुळे ते कारण सांगावं लागेल की हे बीडचं जे आहे याला असं पहिल्यांदा चिपकतात म्हणत आहे ना. याला काय म्हणतात? लहसुन. इसको हम पीसेंगे और डेढ़ बड़ा डेढ़ प्याज और चार से पांच मिर्चियाँ. अगर आपको ज़्यादा लग रही तो कम कर सकते हैं. इसको हम पहले पीसेंगे. मिरची पण टाकू का? ती मिरची बारीक कापून टाकू. काय करू? काय बनव सांग पहिले. हो त्याचं पण बनवणार आहे आपण एक दिवस. आता परत बनवणार ह्याचं याचं सांग मला. मिरची याच्यात घालू की इथे घालू बारीक करू? ह्याच्यात घालू. हां एक गोष्ट आहे, ह्या मिरचीला ना पहिल्यांदा तेलामध्ये तव्यामध्ये थोडीशी हलकीशी फ्राय करायची आणि मग वाटायची. याचा टेस्ट खूप चांगला येतो. तर करू का? कापू हे. घे बरं पॅन किंवा तवा ठेव बरं. कुठं आपला चांगलावाला पॅन ठेव बरं. एक आयडिया नवीनवाला सुचला मला. हा म्हणजे सांगितलं कोणी मला हे फ्रुटं मिरचीसाठी त्याचं चव वेगळं येते की नाही ते म्हणू. कांद्याचं चालते. तू मसाल्यासाठी भाजतो ना आपण तेव्हा भाजलं चालतं. हां हा तर तिखटनी त्याची जी चव आहे ती पण बदलते, चांगली लागते. इसमें हम बारीक कटा हुआ हरा धनिया भी डालेंगे. मिर्ची को पहले भून लेते हैं हल्का सा. तेल थोड़ा सा, थोड़ा थोड़ा पेक्षा कमी थोड़ा सा बस 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 बस. इतने ही तेल में हरी मिर्ची को भूनना है. मिर्ची भून चुकी है. अब इसको हम पीसेंगे. इसे अब बैटर में मिक्स करना है. आप चाहे तो इसे पानी से धोकर डाल सकते हैं बचा हुआ मसाला. अब इसमें हरा धनिया डालेंगे. बस हमको इसको मिक्स करेंगे अच्छे से. इसमें थोड़ा सा नमक डालेंगे.
बीटर में मैंने पहले से ही नमक डाला हुआ था, पर अभी बैटर बेटर का होने घड़ी घड़ी बेटर है बेटर मुझे बीईडब्ल्यूटी हो तो बेटर नहीं आयला पाहिजे ना, बैटर आयला पाहिजे ना। बैटर में पहले ही नमक से, इडली के बैटर में पहले से ही नमक डाला हुआ था, पर ये तीखा होने की वजह से इसमें नमक की और ज़रूरत पड़ेगी। और प्याज और लहसुन भी ऐड किया है। अब ये अप्पे का अलग काम था, बहुत प्रॉब्लम है हिंदी का। अब इस तरह से हम डालते जाएंगे। कडकपण झाले जास्त आणि पलटूनही नाही राहिले। पहिल्यांदा बाईक ने काम करते चांगले पलटले होते, ते भाज्यांचे बनवते ते चांगले पलटतात। ते काय असते होतात दुसरे वाले निघतील। चेहरा तो बघ माझा जातो दादा त्या चेहऱ्याचं ते येतेच नाही जमलं तर हे जमलं वाटलं तर ना तुझं असे गोल पण नाही झाले ना, तर असे गोल होतात ना तस गोलही नाही झाले आज वाकडे तिथेच राहिले। अरे जोरातच होता, जळले ना बघ ना, पलटवण्यापुरतं आता कमी केलं सगळेच तर करत नाही, कमी कमी तर टाकलं तरी नाही पलटलं। हो बे चिपकले बेटा, ते बघ चिपकलं, किती तेल टाकलं बापरे, ते बघ असे झाले। ते बिघडले ना सगळे आणि पात्र खराब होते ना, नुसतेच बिघडले नाही, हा ना पात्र पण खराब आहे, जळलं कसं इतकं थोडी ना करत आहे। इतकं चांगलं हा बनते अप्प्याचं आणि काय माझी लसणाचं कुणाला माहीत नाही बरं फ्रुटा, आपणच तो अंदाज लावला की त्याच्यात लसण आणि कांदा आहे आणि आपणच बनवतो। आधी कांद्याचंच बनवत होतो, हो मला कांद्याचंच माहीत होतं, मी तर खाल्ला आणि मला त्याचा टेस्ट आला लसणाचा, तर म्हणून मग मी म्हटलं आपण तेही बनवून बघू लसणवाला। शिजते नाही हा बघ, पलटला नाही तर बरोबर हे प्याज की वजह से।
जमले टेस्टी खूप झाले असतील, थोडेसे जळले. टेस्ट खूप चांगला आहे तो कांदा आणि लसूणमुळे. ते बरोबर निघाले नाही. इस तरह से सभी को पलटा लीजिए. आप चाहे तो थोड़ा थोड़ा ऑयल डाल सकते हैं. कांद्यामुळे चिपकले वाले हैं. कांदे असेच पाहिजे होते ते टाकून कापून वाले. नाही जमला हा व्हिडिओ. हेच नाही जमले तर मग कसं टाकणार आहे. इस तरह से आप एक एक निकाले जमा करके. पलटा लीजिए तो त्याच्यानंतर हा व्हिडिओ टाकू और थोड़ा थोड़ा ऑइल भी डाल दीजिए. अभी ये तैयार है. हे बस जमले पाहिजे. कांद्याची माहिती नाही, नेहमीच असं झालेलं आहे. नेहमीच फुटतात पहिल्यावाले दुसऱ्यावाले. कांद्यामुळे होतात की काय माहीत नाही. मग नंतर जमतात की ह्या लोखंडी याच्यामुळे. ते कारण सांगावं लागेल की हे बीडचं जे आहे याला असं पहिल्यांदा चिपकतात म्हणून, है ना.